नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आज काय नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज काय नवीनच्या आजच्या भागामध्ये आपण अत्यंत महत्त्वाची माहिती पाहणार होती म्हणजे अशी मित्रांनो तुम्ही तर बघू शकता सी ई टीनं दिलेल्या विद्यार्थ्यालाही मिळणार प्रवेश मित्रांनो तर त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत खूप महत्त्वाची बातमी आपल्या हाती आलेली आहे तर या बातमीचा संपूर्ण आढावा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून तुम्हा सर्व विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना अशी आहे तुम्ही जर व्हिडिओ नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा कारण की तुम्हाला मिळणार नाही आणि तुम्ही जर अजूनही आपल्या नसेल तर लवकरात लवकर चॅनलला लाईब करून द्या आणि बेल ला दाबून द्या म्हणजे जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळत राहील मित्रांनो म्हणून चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेलायकन दाबायला विसरू नका कारण की या चॅनलवरती सर्व एज्युकेशनल व्हिडिओ सर्वात अगोदर बघायला मिळतात म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका तर बघा मित्रांनो सी टी न दिलेल्या विद्यार्थ्यालाही मिळणार तुम्ही इथं बघू शकता सीई टी न दिलेल्या विद्यार्थ्यालाही मिळणार एम बी एला ला प्रवेश तर घडीची मोठी बातमी बघा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय प्रवेशाच्या जागा शिल्लक राहिल्यास प्रवेश बघा व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेल्या सात परीक्षांपैकी कोणतीही परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्याला एम बी ए व पी जी डी एम इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश देण्यात यावा प्रवेशाची जागा शिल्लक राहिल्यास कोणतीही प्रवेशपूर्व परीक्षा न दिलेल्या पदवी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सुद्धा प्रवेश द्यावा असे निर्देश ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनतर्फे ए आय सी टी ई देण्यात आले आहेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एका वर्षासाठी ए आय सी टी ईने घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे यम बी ए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सॅट सी मॅट आत्मा मॅट जी मॅट आदी परीक्षा घेतल्या जातात कोरोनामुळे काही राज्यांना एम बी ए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेशपूर्व परीक्षा घेणे शक्य झाले नाही सी टी दिली नाही म्हणून विद्यार्थी एम बी ए व पी जी डी एम संस्थेमधील अभ्यासक्रमाच्या प्रवेशापासून वंचित राहू नये या उद्देशाने ए आय सी टी ईने सी ई टी प्रवेशाशिवाय विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध करून दिली आहे मात्र ई टी दिलेल्या विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे त्यानंतर बघा देशात विविध राज्यामधील विद्यार्थी अभ्यासक्रमासाठी पुणे मुंबई सारख्या शहरांमधील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतात मात्र कोरोनामुळे विद्यार्थी आपल्या घराजवळील शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेण्याचा विचार करत आहेत एम बी ए अभ्यासक्रमाच्या जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे त्यानंतर तुम्ही तर बघू शकता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे चौदा पंधरा मार्च रोजी महाराष्ट्र व महाराष्ट्र केंद्रांवर एम बी ए किंवा एम एम एस अभ्यासक्रमासाठी सीई टी घेण्यात आली त्यानंतर आणखी तुम्हाला सांगितलेलं यामध्ये बघा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा आहे बघा या परीक्षेची निकाल तेवीस मे रोजी जाहीर करण्यात आला काही कारणास्तव विद्यार्थ्यांनी सीई टी परीक्षा देणे शक्य झाले नाही मात्र या शैक्षणिक वर्षात सीई टी परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा समुपदेशन फेरीच्या माध्यमातून प्रवेश देता येतील असे सीने स्पष्ट केले आहे कोरोनामुळे ए आय सी टी ने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकामुळे राज्याच्या सीई टी सेल तर्फे घेतलेल्या सीई टी परीक्षा बरोबरच केंद्रीय स्तरावरील सीई टी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना तसेच कोणतीही न दिलेल्या पदवी परीक्षा उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्याला आता एम बी इन्स्टिट्यूटमध्ये समुपदेशन फेरीतून प्रवेश मिळणार आहे प्रवेशासाठी पात्रतेचे निकष का, काहीसे शिथिल केल्यामुळे विद्यार्थ्याचा निश्चितच फायदा होणार आहे मात्र ए आय सी ई टी च्या निर्देशांची अंमलबजावणी करण्याबाबत राज्याच्या तंत्र शिक्षण विभागाला निर्णय घ्यावा लागेल असं यामध्ये सांगण्यात आलेलं आहे तर बघा मित्रांनो खूप महत्त्वाची बातमी आपल्या हाती आली होती म्हणजे सीईटी टी न दिलेल्या विद्यार्थ्यालाही मिळणार एम बी एला प्रवेश तर एम बी एला ये तुम्हाला प्रवेश आता मिळू शकतो सीईटी जर नाही दिलं असेल तुम्ही तरीसुद्धा चालेल मित्रांनो तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा म्हणजे जेणेकरून तुम्हाला आर व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळत राहील तर भेटूया पुढच्या प्रिरमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद